महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा रविवारी शहरातील 34 केंद्रांवर घेण्यात आली. यावेळी 1178 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर उमेदवार ब्ल्यूटूथ फोन, स्मॉल कॅमेरा, स्मार्ट वॉच, लेन्स आदी अत्याधुनिक व प्रभावी दूरसंचार साधनांचा वापर करीतांना निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार उमेदवारांची परीक्षेपूर्वी केंद्रांवर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर 3 पुरुष व 2 महिला पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आले होते. 34 केंद्रांवर 30 पुरुष व 25 महिला अंमलदारांना तैनात करण्यात आले होते. एकूण 7272 पैकी 6094 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान केंद्र परिसरात सकाळी 8 ते सायंकाळी 6 कालावधीत प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले होते. परीक्षा आटोपल्यानंतर पेपर नेण्यासाठी प्रत्येक समन्वय अधिकाऱ्यांसोबत एक पोलीस अंमलदार याप्रमाणे 9 सशस्त्र पोलीस नियुक्त करण्यात आले होते. देखरेख व नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली होती.